नमस्कार मित्रांनो स्पर्धा निधीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर मी वैभवगुंजाळ आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज आपण परत खूप महत्त्वाच्या मुद्द्यांबद्दल चर्चा आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला खूप महत्वाचे ठरतील तुम्ही टेलिग्रामवरील प्रश्न पण अगदी व्यवस्थित सोडत असाल लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत असाल जितकी सिरीज तुम्ही तन्मयतेने तितकंच टेलिग्राम चॅनलला तुम्ही सिरियस घेत असाल अशी मी अपेक्षा करतो ज्यांनी अजूनही टेलिग्राम चॅनल जॉईन जायन केलं नसेल कृपया जॉईन करून घ्या तिथले प्रश्न अगदी व्यवस्थित सोडवत चला दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही सगळ्या नोट्स अगदी व्यवस्थित रिवाईज करा एक्झाम जवळ आली त्याच्यानंतर ऑदर जे विषय असते त्याचे फास्टमध्ये रिव्हिजन करा आणि जास्तीत जास्त तुम्ही रिव्हिजनवर भर द्या एक्झाम जितकी जवळ आली ना त्याच्या जास्तीत जास्त नवीन वाचू नका काही जे आतापर्यंत वाचलेल आहे ते जास्तीत जास्त वाचा आणि जास्तीत जास्त त्याला रिवाइज करा तेच तुम्हाला एक्झाम मध्ये जास्त आउटपुट मिळून देईल आलं लक्षात चला तर मित्रांनो मग सुरुवात करूयात बघा <coughs> मित्रांनो <coughs> आजचा आपला पहिला मुद्दा आहे युनोस्काच्या जागतिक शैक्षणिक शहरांच्या साखळीत भारतातील तीन शहरे आता युनेस्कोची आता सगळ्यात महिला आपण इथं एक गोष्ट समजून घेऊ इथं काय दिले त्यांनी सगळं सांगतो व्यवस्थित लक्षात सगळ्या गोष्टी क्लिअर होती अगदी युनेस्कोच्या जागतिक शैक्षणिक शहरांच्या साखळीत म्हणजे युनेस्कोची जी ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज आहे ही जी यादी असते तर या शहरांच्या साखळी साखळीत भारतातील तीन शहर आलेले आहेत युनेस्कोची जी ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज नावाची जी एक यादी आहे किंवा एक त्या यादीमध्ये ज्या शहरांचा समावेश होतो तर त्या शहरांच्या यादीमध्ये भारतातील तीन शहरांचा समावेश करण्यात आला आणि ही गोष्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे बघा म्हणजे आपण एक गोष्ट समजून घेऊयात युनेस्कोच्या जा जागतिक शैक्षणिक शहरांची साखळी म्हणजे काय आणि लक्षात काय युनेस्कोच्या जागतिक शहर शैक्षणिक शहरांची साखळी म्हणजे काय आता या साखळीमध्ये किंवा या शहरांच्या यादीमध्ये भारतातील तीन शहरांचा समावेश झाला हे तर आपण इथं बघितलं बरोबर पण मग ती साखळी म्हणजे काय किंवा ती यादी म्हणजे काय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मग आपल्याला समजेल की त्या यादीमध्ये भारतातील एक्स्वाय झेड तीन शहरांचा समावेश झाला आहे म्हणजे नेमकं काय झालं ओके तर आपण अगोदर ही गोष्ट इथं लक्षात घेऊ की युनेस्कोची जागतिक शैक्षणिक शहरांची साखळी म्हणजे सर्वांसाठी आता इथं स्टॉप द्या साखळी म्हणजे काय आपण आज समजून घेऊ सर्वांसाठी शिक्षण आता शैक्षणिक शहरांची साखळी म्हणजे काय सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणाऱ्या शहरांचा यात समावेश होतो म्हणजे जगभरातील जे असे शहर आहेत ज्या शहरामध्ये सर्वांसाठी शिक्षण एज्युकेशन फॉर ऑल सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पना एक्झॅक्ट शंभर टक्के प्रत्यक्षात उतरवली जाते ओके म्हणजे प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क दिला जातो प्रत्येकापर्यंत शिक्षण पोहोचवलं जातं हंड्रेड पर्सेंट जवळपास तिथली साक्षरता असली केली जाते तर अशा शहरांचा जो समावेश आहे तर तो समावेश युनेस्कोच्या जागतिक शैक्षणिक शहरांच्या साखळीमध्ये केला जातो आलं लक्षात आता असे भारतातले तीन शहर आहे जे सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पना त्यांनी अगदी व्यवस्थित प्रत्यक्षात उतरवले आणि म्हणून त्या तीन शहरांचा समावेश जे जा युनेस्कोच्या जागतिक शैक्षणिक शहरांच्या जा साखळीत केला गेलाय आता आपण बघूया त्याच्याबद्दल ती शहरं कोणती आहेत तर बघा मित्रांनो भारतातील तीन शहरं तर कोणती तीन शहरं पहिले त्रिशूर हे नाव हे शहर अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा सरळ सरळ प्रश्न आहे खालीलपैकी युनेस्कोच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज किंवा युनेस्कोच्या जागतिक शैक्षणिक शहरांच्या साखळीमध्ये खालीलपैकी कोणत्या शहराचा समावेश झालेला नाही हे तीन ऑप्शन देतील आणि एक चौथा देतील तर ते चार नंबरचं जो दुसरं उत्तर जे असेल आपलं म्हणजे हे तीन सोडून जे शहर असेल तर ते आपलं उत्तर असेल तर बघा मित्रांनो पहिले त्रिशूर त्रिशूर हे शहर आहे हे केरळमध्ये अलक्षात केरळमध्ये आ त्याच्यानंतर निलांबूर हे शहर आहे केरळमध्ये आणि तिसरे वारंगळ हे शहर आहे तेलंगणामध्ये म्हणजे त्रिशूर निलांबूर आणि वारंगळ हे तीन शहर आहे या तीन शहराने भारतातल्या या तीन शहरांनी सर्वांसाठी शिक्षण ही जी संकल्पना आहे ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आणि म्हणून या तीन शहरांचा जो समावेश आहे तर तो समावेश युनेस्कोच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज किंवा जागतिक शैक्षणिक शहरांची जी साखळी युनेस्कोची तर त्या साखळीमध्ये जे आहे या तीन शहरांचा समावेश झालेला कोणता त्रिशूर निलांबूर आणि वारंगळ ह्या तिन्ही पण गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा त्रिशूर कुठे मित्रांनो केरळ आणि वार निलांबूर कुठे केरळ आणि त्याच्यानंतर वारंगळ कुठे तेलंगणा असे जे तीन शहरे अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा लक्षात मला असं वाटतं ह्या गोष्टी तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात आल्या असतील आता बघा मित्रांनो अजून काय आपण गोष्टी बघूयात 2022 दोन हजार बावीस मध्ये आता हे समावेश कधी झालेला आहे तीन शहराचा दोन हजार बावीस मध्ये ही गोष्ट लक्षात ठेवा दोन हजार बावीस मध्ये कारण आपण दोन हजार बावीस बघतोय तर आताच हा करंटचा मुद्दा दोन हजार बावीस मध्ये समावेश झालेला आहे तर दोन हजार बावीस मध्ये भारतासह म्हणजे भारतासह चौवेचाळीस देशातील सत्याहत्तर शहरांचा या यादीत समावेश झालेला आहे म्हणजे जगभरामधले जे देश आहे ते त्याच्यापैकी चौरेचाळीस देश भारत धरून चौरेचाळीस देश आहे तर या चौवेचाळीस देशामधले असे सत्याहत्तर शहर आहे की त्या सत्याहत्तर शहराने दोन हजार बावीस मध्ये किंवा दोन हजार बावीसच्या या यादीच्या अगोदर सर्वेक्षण झालं त्यामध्ये सर्वांसाठी शिक्षण ही जी संकल्पना आहे ती उतरवली आणि म्हणून या देशातल्या शहरांचा जो समावेश आहे तर युनेस्कोच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज या यादीमध्ये किंवा जागतिक शैक्षणिक शहरांची जी साखळी आहे युनेस्कोची तर त्याच्यामध्ये याचा समावेश झालेला किती शहर आहे सत्यात्तर किती देशातले चौऱ्याहत्तर त्याच्यामधले सॉरी चौवेचाळीस त्याच्यामध्ये भारतातले किती शहर आहे तीन त्रिशूर निलांबूर आणि वारंगळ लक्षात आणि बाकी जे दुसरे आहे तर ते दुसऱ्या देशामधले आहे युक्रेनच्यात एक महत्वाचा मुद्दा मी युक्रेन थोडं चर्चेत होता तर त्याच्याबद्दल एक मुद्दा ऍड केला युक्रेनची राजधानी काय आहे क्यू क्यू युक्रेनची राजधानी काय आहे क्यू तर या क्यू या शहराचा समावेश देखील या सत्याहत्तर शहरामध्ये आहे ही गोष्ट इथे लक्षात ठेवा युक्रेनची राजधानी क्यू या शहराचा यादीत समावेश आहे म्हणजे जे सत्याहत्तर शहर आहे ना तर या सत्याहत्तर शहरामध्ये युक्रेनची राजधानी जी क्यू आहे तर या क्यू या शहराचा पण समावेश आहे कारण या शहराने पण सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पना अगदी प्रत्यक्षात उतरवली आहे लक्षात मला असं वाटतं सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात आल्या असेल चलायचं पुढं ओके बघा मित्रांनो युनेस्को ग्लोबल युनेस्कोची ग्लोबल नेटवर्क ऑफ गबल... नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज यालाच काय म्हणतात यालाच म्हणतात शैक्षणिक जागतिक शैक्षणिक शहरांची साखळी कन्फ्यूज व्हायचं नाही आपल्याला काय विचारलं ते बघायचं ओके युनेस्कोची ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज बाबत आता आपण आपल्याला कळायला पाहिजे ना नेमकं युनेस्कोचं विजन काय की युनेस्को कशामुळे अशा शहरांना शे त्यामध्ये ॲड करते किंवा कर दरवर्षी वेगवेगळ्या वेगळ्या वर्षी त्या शहरांना तिथे ॲड करते आपल्याला सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्या कळायला पाहिजे तर नेमकं युनेस्कोची ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज ही नेमकी संकल्पना काय तर ती अगोदर आपण सुरुवात ती अगोदर आपण व्यवस्थित समजून घेऊयात बघा मित्र सुरुवात झालेली दोन हजार तेरा कधी दोन हजार मध्ये म्हणजे युनेस्को दोन हजार पासून अशा शहरांचा समावेश तिथं त्या यादीमध्ये करत असते युनेस्कोची स्थापना वगैरे सांगितलेल्या याच्या अगोदर तर तरी पण सांगतो कारण मी भरपूर युनेस्को बद्दल अजून याच्या अगोदर बरेच मुद्दे झाले तर त्यावेळेस मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या तर सोळा नोव्हेंबर एकोणाशे पंचेचाळीसला जी आहे तर युनेस्कोची स्थापना झालेली सोळा नोव्हेंबर एकोणासशे पंचेचाळीस इचं मुख्यालय कुठे सांगा बरं तुम्ही मुख्यालय कुठे येऊन यायचं पॅरिस फ्रान्स पॅरिस फ्रान्स असं सोळा नोव्हेंबर आणि युनेस्कोने ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज ही, ही संकल्पना केव्हा सुरुवात केली आहे दोन हजार तेरा कधी दोन हजार तेरा आधीच उद्दिष्ट काय नेमकं कशासाठी का ही संकल्पना सुरू केली तर बघा मित्रांनो कल्पना व कला सामायिक करून ओके कल्पना आयडिया वगैरे असतात ना आणि काही आर्ट्स असतात या कल <coughs> कल्पना व कला सामायिक करून सर्व शैक्षणिक शहरांचा विकास सुनिश्चित करणे आता बघा मित्रांनो या तीन शहरांचा भारताच्या भारताचे जे तीन शहर आहे सपोज उदाहरण उदाहरण सांगतो नेमकं विकास सुनिश्चित करणे म्हणजे काय तर आता सपोज या तीन शहरांचा या तीन शहरांचा समावेश जो आहे तर तो समावेश युनेस्कोच्या जागतिक शैक्षणिक शहरांच्या जी साखळी तर त्या यादीमध्ये समावेश झालेला आहे मग आता जे सर्वांसाठी शिक्षण ही संकल्पना राबवण्यासाठी अजून जास्तीत जास्त दुसऱ्या शहरांना प्रोत्साहन मिळेल की जे अजून पण जे शहर या सर्वांसाठी शिक्षण या संकल्पनेच्या जवळजवळ आलेले आहेत त्या जास्तीत जास्त जे शिक्षण शिक्षणच आहे तर त्यांना अजून प्रोत्साहन मिळेल आणि अजून ते शिक्षणावर जास्तीत जास्त भर देईल आणि मित्रांनो जिथं शिक्षण चांगलं असतं तिथं नक्कीच लवकर विकास होतो त्याच्यामुळे अजून या दुसऱ्या शहरांना प्रोत्साहन देणे सर्व शैक्षणिक जे शहर आहे तर या शहरांचा विकास सुनिश्चित करणे हे युनेस्कोचं काय ध्येय आहे म्हणून युनेस्को अशी ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज जी आहे ती घोषित करत असते कधीपासून दोन हजार तेरा या यादीत आता बघा मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या यादीत आतापर्यंत शहात्तर देशातील ओके आत्तापर्यंत हे बघितलं आपण फक्त दोन हजार बावीस चं चौवेचाळीस देशातील सत्याहत्तर शहरांचा समावेश हे फक्त दोन हजार बावीसचं बघितलं पण दोन हजार तेरापासून आतापर्यंत शहात्तर देशातील दोनशे चौऱ्याण्णव शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे ही गोष्ट इथे लक्षात ठेवा शहात्तर देशातील दोनशे चौऱ्याण्णव शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे म्हणजे आता जर आता आपल्याला विचारलं की युनेस्कोची ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज किंवा ही जी यादी आहे तर या यादीमध्ये दोन हजार तेरापासून आतापर्यंत किती शहरांचा समावेश करण्यात आलेला था आहे तर दोनशे चौऱ्याण्णव किती देशातील शहात्तर देशातील आणि आपल्याला देश असं जर विचारलं दोन हजार बावीसमध्ये एकूण किती देशातील किती देशातील किती शहरांचा समावेश युनेस्कोच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीजमध्ये करण्यात आला तर चौवेचाळीस देशातील किती सत्याहत्तर शहरांचा समावेश करण्यात आला आणि सत्याहत्तर शहरामध्ये भारतातले तीन आहे त्रिशूर निलंबूर आणि वारंगळ आणि त्याच्यातलीच युक्रेनची राजधानी क्यू याचा पण याच्यामध्ये समावेश आहे आलं लक्षात ओके ओके त्याच्यानंतर बघा मित्रांनो हे आता हे म्हणजे काय हे उद्दिष्ट युनेस्कोचं उद्दिष्ट आता युनेस्को कधीतरी चांगलंच चा उद्दिष्ट बघणार सगळ्यांसोबत म्हणजे सगळ्यांसाठी चांगलंच उद्दिष्ट ठेवून काम करणार बरोबर तर मग युनेस्को म्हणजे हे काय युनेस्कोचे जे उद्दिष्ट हे सतरा शाश्वत विकास उद्दिष्टापैकी म्हणजे युनायटेड नेशन ओके युनायटेड नेशन किंवा संयुक्त राष्ट्रे तरी यांनी सतरा शाश्वत विकास उद्दिष्ट जे एकशे त्र्याण्णव देशांना दिलेले त्याच्याबद्दल मी एखादं लेक्चर परत आठलं सगळे महत्वाचे आहेत ते तर ते तुम्हाला माहिती तरी पण तुम्ही एकदा व्यवस्थित वाचून घ्या कारण त्याच्यावर सरळ सरळ पण प्रश्न येऊ शकतो तर ते वाचून पण घ्या किंवा मग मी टेलिग्राम चॅनलवर त्याची किंवा पी डी पीडीएफ नोट्स तिथे टाकेल बघा मित्रांनो हे सतरा शाश्वत विकास उद्दिष्टापैकी दोन शाश्वत विकास उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करते काय हे जे युनेस्कोचे ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज जे उद्दिष्ट आहे तर हे उद्दिष्ट जे युनायटेड नेशनने किंवा संयुक्त राष्ट्राने सतरा शाश्वत विकास उद्दिष्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहे तर ते एकशे त्र्याण्णव देशांना घालून दिले दोन हजार पंधरा ते दोन हजार तीस या कालावधीमध्ये पूर्ण करण्यासाठी तर या पण सतरा उद्दिष्टापैकी दोन उद्दिष्टाचं जे आहे ते दोन उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करते काय हे युनेस्कोची जी यादी आहे किंवा युनेस्कोच्या यादीचं जे उद्दिष्ट आहे ते आता ते कोणते दोन सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा कोणते जागतिक शाश्वत विकास उद्दिष्ट आहे तर ते, ते आपण बघूयात तर त्यामध्ये पहिलं एसडीजी फोर सस्टेनेबल डेव्हलप गो गोल चार नंबरचं किती नंबरचं चार टोटल किती आहे सतरा याच्यातलं चार नंबरचं काय आहे समावेशक आणि समान दर्जाचे शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी आजीवन शिकण्याच्या संधींना प्रोत्साहन देणे ऑबियस आता उद्दिष्ट जे सर्वांसाठी शिक्षण त्याच्यामुळे ऑबियस इथं हे असणार आहे काय समावेशक आणि समान दर्जाचे शिक्षण सुनिश्चित करणे आणि सर्वांसाठी आजीवन शिकण्याच्या संधींना प्रोत्साहन देणे आणि याचं एस जी फोर किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हे चार नंबरचं जे आहे तर हे आलं लक्षात आणि याची पूर्तता जी आहे युनेस्कोच्या या उद्दिष्टानुसार केली जाते मला वाटतं मला सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित समजत असतील त्याच्यानंतर बघा मित्रांनो दुसरं आहे आता

सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स एलेव्हन नंबर किती टोटल किती आहे सतरा त्याच्यापैकी चौथ्याची पूर्तता झाली आता अकराची मानवी अधिवास शाश्वत समावेशक आणि सुरक्षित बनवणे आता मानवी अधिवास शाश्वत समावेशक आणि सुरक्षित बनवणे हे कसं पॉसिबल मगा मित्रांनो जिथं शिक्षण चांगलं आहे तिथं सगळ्या गोष्टी एकदम सस्टेनेबल असतात शाश्वत असतात सुरक्षित असतात मला लक्षात मग इंडायरेक्टली याचा पण जे आहे ते पूर्तता जे आहे या उद्दिष्टानुसार किंवा सर्वांसाठी शिक्षण या ध्येयानुसार जे युनेस्कोचं ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीचे तर याच्या उद्दिष्टानुसार हे पण उद्दिष्ट डी सीचं अकरा नंबरचं जे एस डी जी आहे तर हे पण पूर्ण केलं जातं अशा दोन एस डी जी पूर्ण केल्या जातात कशा कशा युनेस्कोच्या या साखळीच्या उद्दिष्टानुसार यादीच्या उद्दिष्टानुसार आल्या लक्षात मला असं वाटतं तुमच्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित या लक्षात आल्या असतील चलायचं पुढं ओके बघा मित्रांनो आता सेरेना विल्यम्स खूप महत्त्वाचा मुद्दा आहे सेरेना विल्यम्स खूप 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 चर्चेत असायचा हा प्रत्येक ग्रँड स्लॅमच्या वेळी प्रत्येक स्पर्धेच्या वेळी प्रत्येक टे टेनिस स्पर्धेच्या वेळी पण या सेरेना विल्यम्स यांनी आताच टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आणि आपल्याला त्यांच्याबद्दल सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे कारण खूप महत्त्वाचं व्यक्ती महत्वाचे खेळामधलं किंवा खेळामधली खूप महत्त्वाची व्यक्ती आहे आणि ते कोणत्या खेळ टेनिस टेनिस खेळासंबंधित आहे बघा मित्रांनो टेनिसमधून आपली निवृत्ती जाहीर केली कोणी सेरेना विल्यम्स ज्या अमेरिकेचे टेनिसपटू होत्या तर यांनी जी आहे तर आपली निवृत्ती जाहीर केली बघा मित्रांनो कधी तर तीन ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी सेरेना विल्यम्स यांनी आपली टेनिस मधून निवृत्ती जाहीर केली कधी तीन ऑगस्ट दोन हजार बावीस ओके आता सेरेना विल्यम्स विल्यम्सची त्यांच्याबद्दल आपण काही माहिती जाणून घेऊयात बघा मित्रांनो पूर्ण नाव होतं सेरेना जेमेका विल्यम्स सेरेना जेमेका विल्यम्स सेरेना जमेका विल्यम्स जन्म कधी झाला सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी सगी नाव मिशिगन अमेरिका म्हणजे मिशिगन स्टेटमधलं सगी नाव हे एक म्हणजे ठिकाण आहे तर या ठिकाणातलं अमेरिका अमेरिका राष्ट्रातलं मिशिगन एक स्टेट आहे या स्टेटमधलं सगी नाव एक ठिकाण आहे या ठिकाणी जे सेरेना विल्यम्स यांचा जन्म झालेला आहे ओके तिच्या काही महत्वाच्या स्पर्धांविषयी ओके okay, तिच्या काही महत्त्वाच्या स्पर्धांविषयी आता तुम्हाला ग्रँड स्लॅम स्पर्धा माहिती असेल त्याच्याबद्दल मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगतो कारण मेन आपल्याला यांच्यास कारण टेनिसच्या खूप महत्त्वाच्या स्पर्धा आहे ग्रँड स्लॅम स्पर्धा तर त्या ओपन ग्रँड ग्रँडस्लॅम स्पर्धाबद्दल आपल्याला सगळ्या माहिती अगदी व्यवस्थित मी तुम्हाला सगळ्या डिटेल सांगतो आता काही अगोदर त्याच्या अगोदर काही मुद्दे लक्षात घ्या बघा मित्रांनो आता त्याच्या महत्त्वाच्या काही स्पर्धांविषयी आपण जाणून घेऊ कुणाच्या सेरेना विल्यम्सच्या ही गोष्टी इथे लक्षात घ्या एकोणीसशे पंच्याण्णव जन्म कधी झाला रे सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे एक्क्याऐंशी मी अमेरिका एकोणीसशे पंच्याण्णवला म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवला चौदाव्या वर्षी प्रथम व्यावसायिक स्पर्धेत सहभाग व्यावसायिक कोणत्या टेनिस स्पर्धेत सहभाग झाला एकोणीसशे पंच्याण्णवला तिने फक्त खेळायला सुरुवात केली एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला सोळाव्या वर्षी सर्वप्रथम ग्रँड स्लॅम स्पर्धेत सहभाग ग्रँड स्लॅम स्पर्धेत सहभाग हे आपल्याला खूप महत्वाचं आहे आता आपल्याला समजून घ्यायचं की नेमकं ग्रँड स्लॅम स्पर्धा काय असतं ओके त्याच्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवला ला लक्ष द्या फक्त सगळं सांगतो एकोणीसशे नव्याण्णवला सतराव्या वर्षी अमेरिकन खुल्या स्पर्धेत प्रथम ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवलं प्रथम ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवलं आणि दोन हजार चौदा पंधरा या कालावधीत सेरेनाने सलग चार ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आता तुम्ही म्हणताल सर ही ग्रँड स्लॅम बऱ्याच लोकांना कळायला नसेल आता मी काही सांगाल तर त्यांनी वाचलेलं याच्या अगोदर त्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील बघा मित्रांनो एका वर्षामध्ये चार ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळवली मी परत तिकडे येतो इकडे परत येतो ह्या दोन मुद्द्यावर परत येतो काळजी करू नका बघा मित्रांनो वर्षामध्ये चार ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळवल्या जातात टेनिस टेनिस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा चार ओपन चार ग्रँड स्लॅम ओपन टेनिस स्पर्धा खेळवल्या जातात दर ओके प्रत्येक वर्षाला खेळवले जातात त्यामधली पहिली आहे ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा कोणती ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा असं ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळवल्या जातात सांगतो लक्ष विंबल्डन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि अमेरिकन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा अशा चार ग्रँड स्लॅम श्रेणी स्पर्धा टेनिस स्पर्धा जे वर्षामध्ये खेळवल्या जातात आज लक्षात जी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा ही जानेवारीमध्ये खेळवली जाते कधी खेळवली जाते जानेवारीमध्ये खेळवली जाते मे जूनमध्ये खेळवली जाते फ्रेंच ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा त्याच्यानंतर जून जुलैमध्ये खेळवली जाते विम्बल्डन ओपन स्लॅम ग्रँड स्लॅम्स टेनिस स्पर्धा आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये खेळवली जाते अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा आता याचे मित्रांनो हे लक्षात ठेवायचं असाच क्रम असतो हा क्रम बदलत नाही जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धाच खेळवली जाणार मे जूनमध्ये फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धाच खेळवली जाणार जून जुलैमध्ये ग्रँड स्लॅम ओपन टेनिस स्पर्धाच खेळली जाणार आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धाच खेळवली जाणार याच्यामध्ये बदल होत नाही त्याच्यामुळे ही ट्रिक व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्हाला ही ट्रिक लक्षात येईल तुम्ही विसरणार नाही ऑस्ट्रेलियन अगोदर की अमेरिकन अगोदर अफवा अफवा आपल्या भाषेत लक्षात फ वा मराठी त्याचं ट्रान्सलेट करा जसं तुम्ही फेसबुकवर सॉरी व्हॉट्सअपवर वगैरे चॅटिंग करता ना मराठीत टाईप करून तर तसं लक्षात घ्या अफवा काय अ फ वा अफवा ए म्हणजे काय ऑस्ट्रेलियन फक्त ऑस्ट्रेलिया अगोदर अफु� घ्यायचं अमेरिका प्रत्येक गोष्टीत पुढे पण टेनिसमध्ये अमेरिका म्हणजे ते फक्त नावाला फक्त नावाला पुढे नाही इथे एक नंबरला काय घ्यायचं ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड ओपन ग्रँडस्नॅप वर फ्रेंच ओपन विम्बल्डर ओपन आणि अमेरिकन ओपन ह्या चार गोष्टी लक्षात ठेवा ही खेळवली जाते ऑस्ट्रेलियन जानेवारीमध्ये ही खेळवली जाते मे जूनमध्ये जून जुलैमध्ये आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आल्या लक्षात ह्या चार गोष्टी ती ट्रिक लक्षात ठेवा अफवा एफ डब्ल्यू ए त्याच्यानंतर बघा मित्रांनो ओपन ऑस्ट्रेलिया जे आहे ऑस्ट्रेलियन ओपन जे आहे ती हार्ड कोर्टवर खेळवली जाते हार्ड कोर्ट ह्या ह्या गोष्टीचा संबंध तुमचा तिच्या आपण ज्यावेळेस पूर्ण करिअर बघू ना सेलिल वेल्यमचं तर त्यावेळेस ह्या गोष्टीचा संबंध लागणार आहे बरं त्याच्यामुळे ह्या गोष्टी मी सांगतो उगाच कोणतीच गोष्ट मी तुम्हाला इथे सांगत नाही हिची ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा ही हार्ड कोर्टवर खेळवली खेळली जाते त्याच्यानंतर हिच्यासोबत अमेरिकन टेनिस स्पर्धा ही पण हार्ड कोर्टवर खेळवली जाते आता कोर्ट म्हणजे काय जसं क्रिकेटसाठी ग्राउंड असतं ना तसं टेनिस खेळण्यासाठी काय असतं कोर्ट न्यायालय नाही बरं इथं कोर्ट असतं तुम्हाला माहिती असेल बऱ्याच लोकांना तर काय असतं टेनिस खेळण्यासाठी कोर्ट असतं कोर्ट म्हणजे काय माहिती आहे ना मध्ये एक मॅट लावली असते इकडून टेनिस एक इकडून टेनिस प्लेअर असं ओके माहिती असेल हार्डकोट हार्डकोट कशावर खेळली जाते ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा हार्डकोट अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा हार्डकोट ओके त्याच्यानंतर जी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा आहे तर ती जी स्पर्धा आहे मित्रांनो ही खेळवली जाते ग्रे किंवा माती मातीच्याच कोर्टवर खेळली जाते कडक मातीचं मैदान असतं तर त्या मैदानावर जी आहे तर ती खेळवली जाते कोणती फ्रेंड ग्रे कोट किंवा मातीच्या कोर्टवर कोणती फ्रेंच ओपन आणि जी विम्बर्डल ओपन जी इंग्लंडमध्ये खेळवली जाते तर ही खेळली जाते मित्रांनो ग्रीन कोर्टवर किंवा ग्रास किंवा ग्रास म्हणजे छोटे छोटे गवत असताना त्या गवताच्या कोर्टवर किंवा ग्रीन कोर्टवर खेळवली जाते कोणती विमंडल विम्बर्डन ओपन ओके आज लक्षात ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ओपन हार्ड कोर्टवर त्याच्यानंतर फ्रेंच ओपन मातीच्या कोर्टवर आणि विमंडळ ओपन ग्रीन कोर्टवर ह्या चार गोष्टी इथे लक्षात ठेवा मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित तुमच्या लक्षात आल्या असतील चलेच पुढं ओके आता इकडे येऊयात परत आपण बघा मित्रांनो एकोणविशे एकोणावीसशे नव्याण्णव सतराव्या वर्षी अमेरिकन खुल्या स्पर्धेत प्रथम ग्रँडस्लॅम पटकवलं म्हणजे या स्पर्धा तिनं प्रथम जिंकली कोणी सेरेना विल्यम्सनी कोणती अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा सगळ्यात पहिले तिनं सतराव्या वर्षी कोणती पंच्याण्णवला खेळायला सुरुवात केली शहाण्णवला स्पर्धेत भाग घेतला या स्पर्धेत पण विजेतेपद पटकावता आलं नाही पण सत्त्याण्णवला जे आहे तर तिच्या वयाच्या सतराव्या वर्षी जे आहे तर तिनं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली आणि पहिली विजेतेपद ठरली कोण अमेरिकन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली आणि पहिले विजेते विजेतेपद विजेतेपदीनं पटकावलं कोणी सेरेना विल्यम्सने आलं लक्षात नव्याण्णवला सतराव्या वर्षी त्याच्यानंतर बघा मित्रांनो दोन हजार चौदा पंधरा या कालावधीत सेरेनाने सलग चार ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या सलग चार ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या तिथे एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो चौदा पंधराला तिने सलग चार ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या म्हणजे आता या सलग चार जिंकल्या ते एकाच वर्षी पण जिंकू शकत होती पण एकाच वर्षी नाही जिंकल्या इथं काय दिलं मी त्यांनी सांगितलं दोन हजार चौदा पंधरा ओके okay, दोन हजार चौदा पंधरा आता ह्या चार स्लॅम ज्या पर्धा आहेत दरवर्षी खेळवल्या जात्या बरोबर तर मग चौदा पंधराला जिंकल्या याचा अर्थ काय तर एक तिनं दोन हजार चौदाला जिंकली आणि त्याच्यानंतर तीन जे आहे ते दोन हजार पंधराला जिंकल्या म्हणजे कसं बघा मित्रांनो ज्यावेळेस ती दोन हजार चौदामध्ये मध्ये तिनं अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली अमेरिकन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली कधी दोन हजार चौदाची हे लक्षात घ्या चौदा पंधरामध्ये सलग चार जिंकल्या म्हणजे एकाच वर्षात सगळ्या चार चौदाचे चार पंधराचे चार असं नाही चौदाची एक जिंकली त्याच्यानंतर मला सांगा तर ही कधी संपली ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आता दुसऱ्या वर्षीची कोणती येईल जानेवारी पंधरामध्ये येईल बरोबर जानेवारी पंधरामध्ये दुसरी येईल म्हणजे चौदामध्ये अमेरिकन ओपन जिंकली आणि त्याच्यानंतर पंधरामध्ये ऑस्ट्रेलियन ओपन पण जिंकली फ्रेंच ओपन पण जिंकली आणि विम्पर्डल ओपन पण जिंकली अलग लक्षात म्हणजे ही एकदा जिंकली चौदाची आणि पंधराच्या ह्या तीन जिंकल्या आणि पंधराची ही हरली किंवा ही जिंकली नाही म्हणजे अशा सलग चार जिंकल्या चौदा पंधरामध्ये म्हणजे चौदाची जिंकली अमेरिकन ओपन टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा आणि पंधराची जिंकली ऑस्ट्रेलियन फ्रेंच आणि विम्बल्डन म्हणून दोन हजार चौदा पंधरामध्ये सलग चार स्पर्धा सेरेना विल्यम्स यांनी जिंकल्या असं मी म्हटलं आणि ते बरोबर आहे आलं लक्षात ओके okay. मला असं वाटतं तुमचे इथले सगळे मुद्दे अगदी व्यवस्थित लक्षात आले असतील आता आपण पुढे जाऊयात खूप महत्वाचा मुद्दा आहे प्रश्न येऊ शकतो आता त्याच्यानंतर बघा मित्रांनो सेरेनाचे जागतिक विक्रम आता सेरेनाचे काही जागतिक विक्रम बघूयात आपण जागतिक विक्रम आता हे या, याचा संबंध तुमच्या पदोपदी येणार कारण हिच्यातच तिचं पूर्ण आयुष्य आहे की तिचं करिअर आहे त्याच्यामुळे ह्या ग्रँड स्लॅम स्पर्धेचा संबंध आता परत परत येणार म्हणून मी तुम्हाला इतका वेळ त्या सांगितलेल्या आहे सेरेनाचे जागतिक विक्रम एक्केचाळीस वर्षीय सेरेनाने आता तिथे एक माहिती मिळाली आपली सेरेना विल्यम्सने जे आहे तर निवृत्ती घेतली तर जवळपास एक्केचाळीसाव्या वर्षी घेतली ही लक्षात ठेवा सेरेना विल्यम्सने आतापर्यंत तेवीस स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केलेला आहे म्हणजे तिने खेळायला सुरुवात केली कधी मित्रांनो जवळपास एक अठ्ठ्याण्णवला बरोबर अठ्ठ्याण्णवपासून पासून आतापर्यंत ज्यावेळेस निवृत्ती घेईल तेपर्यंत आतापर्यंत तिनं तेवीस स्लॅम स्पर्धा जिंकल्या म्हणजे ह्या ज्या स्पर्धा दरवर्षी होतात तर अशा तेव्हापासून आतापर्यंत तेवीस स्लॅम स्पर्धा तिने जिंकलेल्या आहे आता इथे एक परत एक गोष्ट सांगतो मित्रांनो अजून <coughs> याच्यामध्ये थोडं डीपमध्ये सांगतो तुम्हाला माहिती होईल ह्याच अजून पण एका वेगळ्या खेळ म्हणजे याने खेळवले जातात एक, जा एक तर महिला एकेरी महिला एकेरीमध्ये काय असतं महिला एकेरीमध्ये खेळली जायचं ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा महिला एकेरीमध्ये खेळली जाते महिला एकेरी म्हणजे काय एक दोनच महिला असतील या देशाचे एक या एक त्यांच्यामध्ये टेनिस स्पर्धा खेळवली जाईल त्याच्यानंतर महिला दुहेरीमध्ये खेळवली जाईल म्हणजे काय तर दोन इकडून महिला असतील वाय झेड देशांच्या आणि इकडून वाय झेड देशांच्या दोन महिला असतील दोन महिला मिश्र दुहेरी सॉरी या महिला दुहेरीमध्ये खेळवली गेली असं आपण तिला म्हणून चारी पण चारी पण तसे येऊ शकतात त्याच्यानंतर मिश्र दुहेरी मिश्र दुहेरी म्हणजे काय इकडून एक पुरुष असेल एक महिला असेल तिकडून वाय जेड देशाचा एक पुरुष असेल एक्स वाय जेड देशाची एक महिला असेल आणि या दोघांमध्ये खेळली जाते म्हणजे जा मिश्र दुहेरी लक्षात पुरुष एकेरी म्हणजे काय एक पुरुष या देशाचा एक पुरुष त्या देशाचा दोघांमध्ये खेळले जाते पुरुष दुहेरी म्हणजे काय पुरुष दुहेरी दोन पुरुष इकडून दोन पुरुष तिकडून वेगवेगळ्या देशांचे आणि त्यांच्यामध्ये दे खेळवली जाते महिला एकेरी पुरुष एकेरी महिला दुहेरी पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरी एकच असते कारण एक महिला एक पुरुष एक महिला एक पुरुष आलं लक्षात एक्स्ट्रा माहिती सांगितलेली आहे ओके एक्केचाळीस वर्षीय सेनेनाने आतापर्यंत तेवीस ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केलेला आहे ही गोष्ट इथे लक्षात आतापर्यंत तिने किती तेवीस किती ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या तेवीस सरळ सरळ प्रश्न येईल खालीलपैकी किती किंवा किती ग्रँड स्लॅम स्पर्धा सेरेना विल्यम्सने आतापर्यंत तिच्या करिअरमध्ये जिंकलेल्या आहेत तर किती तेवीस स्लॅम स्पर्धा जिंकलेला आहे ही गोष्ट इथे लक्षात ठेवा <coughs> आता बघा मित्रांनो सेरेनाने हार्ड कोर्टवर आता तुम्हाला इथं मी काय सांगितलं हार्ड कोर्ट आलं लक्षात आल आता हार्ड कोर्ट म्हणजे लक्षात आता हार्ड कोर्टचा विषय निघाला निघाले एक तर येईल ऑस्ट्रेलियन किंवा अमेरिकन ओके सेरेनाने हार्ड कोर्टवर विक्रमी तेरा स्लॅम एकेरी विजेतेपद जिंकले आहे एकेरीचं मी सांगितलं तुम्हाला एकेरी महिला म्हणजे एक एकटीनंच एक खेळून किती तेरा स्लॅम विजेतेपद जिंकलेले म्हणजे तेवीस पैकी तेरा जिंकलेले तिनं फक्त कुठं माहिती आहे का हार्ड कोर्टवर म्हणजे एक तर ऑस्ट्रेलियन किंवा अमेरिकन हार्ड कोर्टवर जिंकले म्हणजे काय एकतर ऑस्ट हार्ड कोर्टवर जिंकले म्हणजे काय एक तर ऑस्ट्रेलियन किंवा अमेरिकन असे तेरापैकी तेवीस स्लॅम तिने जिंकलेले आहे एकेरी विजेतेपद जिंकलेले आहे ही गोष्ट इथे लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा मित्रांनो चारपैकी तीन स्लॅम आता चारपैकी तीन ग्रँड मध्ये चार कोणते हे चार चारच ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळवली जाते हे चार आता चारपैकी तीन ग्रँड स्लॅम किमान चारपैकी तीन ग्रँड स्लॅम किमान सहा वेळेस तिने जिंकलेले आहे किती चारपैकी तीन ग्रँड स्लॅम किमान सहा वेळा तिने जिंकणारी ती एकमेव ओय क्रिकेटपटू ने टेनिसपटू टेनिस आमचे ट्राईप रायटर जरा जास्त क्रिकेटचे फॅन आहे त्याच्यामुळे कदाचित रात्री झोपेच्या नादात झाला असेल त्यांच्याकडून बघा मित्रांनो टेनिस पटो हा क्रिकेटपटू नाही टेनिस चार चारपैकी तीन ग्रँड स्लॅम्स किमान सहा वेळा जिंकणारी ती एकमेव टेनिस पटू आहे ही गोष्ट इथे लक्षात ठेवा आता चा... तीन ग्रँडस्लॅम किमान सहा वेळा जिंकणारे म्हणजे काय आता मी तुम्हाला सांगितलं हे चार ग्रँड स्लॅम दरवर्षी खेळले जातात या चारपैकी कोणत्याही तीन कोणत्याही तीन तिनं किमान सहा वर्ष जिंकलेलं आहे म्हणजे सहा वेळा जिंकलेलं आहे म्हणजे सहा वर्षात तिनं किमान तीन स्पर्धा तरी जिंकलेल्या म्हणजे एक कोणती तरी एक हरली असेल अशा तीन जिंकलेले आहे आणि किती वेळा सहा वेळा तब्बल सहा वेळा कोणत्या तरी तीन ती एका वर्षात जिंकलेलीच आहे ही गोष्ट इथे लक्षात ठेवा त्याच्यानंतर दोन हजार सोळा आपण काय बघतो तिच्या नावावरचे जागतिक विक्रम बघतोय दोन हजार सोळा जगातील सर्वाधिक पगार घेणारी महिला खेळाडू दोन हजार सोळा खालीलपैकी कोणत्या वर्षी सेरेना विल्यम्स ही जागतिक जगातील सर्वात जास्त पगार घेणारी महिला खेळाडू ठरली होती कोणत्या वर्षात दोन हजार सोळा ही गोष्ट लक्षात ठेवा एकदा फास्टमध्ये तिचा विक्रम सांगतो काय 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 तेवीस स्लॅम स्पर्धा तिने आतापर्यंत तिच्या पूर्ण करिअरमध्ये जिंकल्या तेवीस पैकी तेरा जे आहेत फक्त हार्ड कोर्टवर जिंकले हार्ड कोर्टवर मग ते ऑस्ट्रेलियन किंवा अमेरिकन टेनिस स्पर्धा स्लॅम टेनिस स्पर्धा तीन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा वर्षातल्या किमान सहा जेणे जिंकलेला आहे म्हणजे सहा वर्ष असे त्यामध्ये तीन तीन एक जिंकलेल्या एक एकेरीमध्ये आलं लक्षात त्याच्यानंतर दोन हजार सोळा जगातील सर्वाधिक पगार घेणारी महिला खेळाडू होती ही पण गोष्ट इथे लक्षात ठेवा ओके आता बघा मित्रांनो पुढील ऑलिम्पिक खेळामध्ये सुवर्ण पदक मिळालेले आहे आता ऑलिम्पिक आपल्याला माहिती त्याच्याबद्दल सांगायची गरज नाही तर सिडनी दोन हजार बीजिंग दोन हजार आठ आणि लंडन दोन हजार बारा या तीन ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये सुवर्ण पदक मिळालेले आहे कोणला सेरेना विल्यम्सला खालीलपैकी कोणत्या ऑलिम्पिक स्पर्धेत सेरेना विल्यम्सला सुवर्ण पदक मिळालेलं नाही हे तीन देतील आणि एक दुसरं ऑप्शन देतील तर एक लक्षात ठेवा सिडनी बीजिंग आणि लंडन सिडनी कधी दोन हजार बिजिंग दोन हजार आठ आणि लंडन दोन हजार बारा तर या तीन स्पर्धामध्ये तिला सुवर्णपदक मिळालेलं ऑलिम्पिक स्पर्धामध्ये ऑलिम्पिक स्पर्धामध्ये सुवर्णपदक मिळालेले आहे किंवा सरळ सरळ देखील खालीलपैकी कोण ऑलिम्पिकमध्ये कोणत्या वर्षी सेरेनाला विल सेरेना विल्यम्सला सुवर्णपदक मिळालेलं नाही दोन हजारला मिळालं कोणती सिडनी दोन हजार आठला पण मिळालं कोणती बिजिंग आणि दोन हजार बाराला पण मिळालं कोणती लंडन अशा तीन ऑलिम्पिक स्पर्धामध्ये तिला सुवर्णपदक मिळालेले आहे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित लक्षात आल्या असतील अशा अपेक्षा करतो आणि पुढे चालतो चालतो म्हणजे आपण चालू ओके okay. त्याच्यानंतर बघा मित्रांनो सेरेनाला मिळालेले काही प्रमुख पुरस्कार आता तिचे हे महत्वाचा मुद्दा म्हणून घेतो मी इतके सगळे डिटेलमध्ये किंवा तुम्हाला बऱ्याच गोष्टी येते त्या स्लॅम स्पर्धा असतील वेगवेगळ्या गोष्टी आता ज्यावेळेस तुम्हाला टेनिसचा विशेष त्यावेळेस तुम्हाला कन्फर्म आता ग्रँड स्लॅम स्पर्धा परफेक्ट माहिती झाली की अशाच स्लॅम स्पर्धा असतात तुम्ही कुठेही वाचलं की ग्रँड स्लॅम स्पर्धा खेळवल्या गेल्या अमेरिकन ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा झाली म्हणजे काय झालं तिच्यात कोण जिंकलं म्हणजे फक्त डाटा ॲड करायची तुम्हाला गरज राहील बघा मित्रांनो दोन हजार सतरा आता तिच्या काही प्रमुख पुरस्कार आपण बघूयात दोन हजार सतरा फोर्स म्हणजे फोर्स मॅग्झिन आहे किंवा मासिक आहे तर या मासिकाने शंभर सर्वाधिक कमाई करणाऱ्या ऍथलेटिक्सच्या यादीत समाविष्ट होणारी ती एकमेव महिला आहे म्हणजे दोन हजार सतरामध्ये मध्ये फोर्स नावाचं आहे या मासिकाने शंभर सर्वाधिक कमाई करणारी जी ऍथलेटिक्स आहे किंवा ऍथलिक्स आहे तर यांचा समावेश करण्यात आला आणि शंभरमध्ये मध्ये एकमेव जी होती तर ती एकमेव महिला होती सेरेन <coughs> सॉरी सेरेना विल्यम्स एकमेव महिला कोण होती सेरेना <coughs> सेरिना विल्यम्स ही गोष्ट इथे लक्षात ठेवा त्याच्यानंतर बघा मित्रांनो लॉरियस स्पोर्ट वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार पण तिला मिळालेला आहे लॉरियस स्पोर्ट वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार पण तिला मिळालेला आहे फोर्सच्या कधी फोर्सच्या यादीत कधी होती शंभर पैकी एकमेव महिला कधी ॲथलेटिक्स दोन हजार सतराला ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर दोन हजार पंधरा किंवा डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये स्पोर्ट इलिस्ट्रेटेड नावाचं एक मॅग्झिन आहे किंवा मासिक आहे तिला स्पोर्ट पर्सन ऑफ द इयर म्हणून घोषित केलं स्पोर्ट इलिस्ट्रेटेड मॅग्झिनने किंवा मासिकाने सेरेना विल्यम्सला स्पोर्ट पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणत्या वर्षी घोषित केलं तर कोणत्या दोन हजार पंधरा किंवा डिसेंबर दोन हजार पंधरा त्याच्यानंतर बघा मित्रांनो दोन हजार एकवीस आता एकवीस म्हणजे मागच्याच वर्षी फोर्सच्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अठ्ठावीसाव्या क्रमांकावर होती हे करंटच्या आकडेवारी अठ्ठावीसाव्या क्रमांकावर होती कधी दोन हजार एकवीस ला कशाच्या फोर्सच्या जगातील सर्वाधिक कमाई करणारे जे खेळाडू आहे त्या यादीमध्ये अठ्ठावीसाव्या क्रमांकावर होती कोण सेरेना विल्यम्स कोण सेरेना विल्यम्स आलं लक्षात मला वाटतं तुमच्या ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील आता दोन्ही पण मुद्दे लक्षात आले असतील अगदी डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही समज मी सम, सांगितल्या समजून अगदी तन्मयतेने तशाच तुम्ही व्यवस्थित ऐकल्या असतील आणि आता त्याचे संभाव्य प्रश्न बघतक्षणीस तुम्हाला सुटतील याचा मला पूर्ण विश्वास आहे सांगा संभाव्य प्रश्न हा युनेस्कोच्या तुम्ही सांगायचं फास्टमध्ये मला ऐकू येत आहे ओके युनेस्कोच्या जागतिक शैक्षणिक शहरांच्या यादीत भारतातील कोणत्या शहरांचा समावेश झालेला नाही सांगा रे त्रिशूर आहे का त्रिशूर ओके निलांबूर आहे ना आहे वारंगळ आहे आणि वाराणसी वाराणसी नाही जनाब हे उत्तर आहे आपला वाराणसी आणि सांगा त्रिशूर कुठे केरळ त्रिशूर कुठे आहे केरळ निलांबूर कुठे आहे केरळ आणि वारंगळ कुठे सांगा वारंगळ कुठे तेलंगणा असे तीन जे शहर आहे तर युनेस्कोच्या ग्लोबल नेटवर्क ऑफ लर्निंग सिटीज किंवा जागतिक शैक्षणिक शहरांच्या यादीच्या साखळीत किंवा साखळीत किंवा यादीत जे इथे तीन शहरांचा समावेश झाला त्याच्याबद्दल डिटेल सांगितलं परत सांगावं असं मला वाटत नाही ते मला समजलं असेल अशी अपेक्षा करतो दुसरं सांगा कोणत्या कालावधीत सेरेनाने चार ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केलेला आहे मी तुम्हाला सांगितलं एक जिंकली कधीची शेवटची अमेरिकन त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षीची लगेच ऑस्ट्रेलियन पण जिंकली फ्रेंच पण जिंकली जिंकली अशा चारही सलग जिंकल्या पण चौदाची एक जिंकली आणि पंधराच्या तीन जिंकल्या म्हणजे कोणत्या वर्षी त्यांना हा विक्रम केला दोन हजार चौदा दोन हजार पंधरा कुठे दोन हजार चौदा दोन हजार पंधरा हे आहे आपलं उत्तर आलं लक्षात ओके मला असं वाटतं मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या असतील आपले संभाव्य प्रश्न ते पण अगदी व्यवस्थित सुटले असतील आलं लक्षात सगळ्या गोष्टी ऑदर विषयाचं जास्तीत जास्त रिव्हिजन वाढवा जास्तीत जास्त रिव्हिजन करा रिव्हिजन जितकं जास्त करताल आता तितके जास्त आउटपुट जे जा आहे तर कशात भेटेल आपल्याला एक्झाममध्ये भेटत राहील आलं लक्षात थांबायचं मग थँक्यू